मुंबई एक असं शहर जे स्वप्नांचं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहराची निर्मिती कशी झाली असा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकाला पडतच असतो. या शहराची नेमकी कहाणी सात बेटांनी सुरू होते, ज्याचे नंतर मेट्रो सिटीमध्ये रूपांतर झालं. इतिहास आणि वर्तमान यातील झालेले बदललेले स्वरूप आपल्याला आणखीन रोमांचकारी अनुभव देऊन जातो. अशा कित्येक रंजक कथा त्या ठिकाणाशी जोडलेल्या असतात. अशीच एक कथा मुंबईच्या निर्मितीची जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र. म्हणजे आजची जी मुंबई मुख्य शहर आहे तिथं सात छोटी छोटी बेटं वसलेली होती. या सातही बेटाच्या मधल्या भागात म्हणजे खाडीत भराव घालून तिथला समुद्र बुजवण्यात आला आणि अशा पद्धतीनं ही सात बेटं एकमेकांशी जोडून सलगपणे हे शहर वसवण्यात आलं. मुंबई शहर वसवण्यासाठी जी सात बेटं एकत्र करण्यात आली होती ती कोणती? त्यातलं पहिलं बेट आहे छोटा कुलाबा. हे ठिकाण आजच्या कुलाब्याच्या उत्तरेला होतं. हा सर्वात लहान भूभाग होता. याला अल ओमानी देखील म्हटलं जायचं, कारण इथले मच्छीमार मासेमारी करण्यासाठी ओमानपर्यंत जायचे असं सांगितलं जातं. यानंतरचं छोटं बेट आहे ते म्हणजे वरळी. वरळी बेटाच्या त्या भागावर आज हाजी अली दर्गा आहे. मुंबई शहराशी या बेटाचं कनेक्शन खूप उशिरा म्हणजे 1748 आलं. यानंतरचं माझगाव, बहुतांश दक्षिण मुंबईत माझगावचा वाटा आहे. 17व्या शतकाच्या अखेरीस माझगावने मुंबई शहराचे प्रारंभिक स्वरूप घेतलं होतं. यानंतर परळ. परळच्या इतिहासकारांचे म्हणणे आहे की 13व्या शतकात हे बेट राजा भीमदेवाच्या ताब्यात होतं. पुढे ते पोर्तुगीजांच्या ताब्यात गेलं 1770 जेव्हा मुंबईचे गव्हर्नर विल्यम हॉर्नबी यांनी येथे आपले निवासस्थान केले तेव्हा हे बेट प्रसिद्धीस आलं. यानंतर कुलाबा. कुलाबा म्हणजे कोळी समाजाचे स्थान. कोळींना मच्छीमार म्हणतात. कुलाब्याच्या आधी पोर्तुगीज याला कांदिल बेट असंही म्हणत होतं. माहीम, राजा भीमदेवाच्या राजवटीत ही राजधानी होती. नंतर मुस्लिम शासकांनी ही जागा ताब्यात घेतली. त्यांच्याकडून ते पोर्तुगीजापर्यंत पोहोचले. त्यांनी ते ब्रिटिशांच्या स्वाधीन केलं. बॉम्बे बेट, मुंबईचं सर्वात जुनं बेट, ज्याचा उल्लेख मौर्यकालीन इतिहासातही आढळतो. बॉम्बे बेट आजच्या डोंगरी ते मलबार हिलपर्यंत पसरलेलं आहे. ब्रिटिशांच्या काळात सुमारे 4 ते 5 शतकांपूर्वी जेराल्ड अँजियर या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांखाली खाड्या बुजवण्याचा आणि समुद्र हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर टप्प्याटप्प्याने हा प्रकल्प राबवण्यात आला आणि सात बेटे एकत्र करून मुंबई बेटाची निर्मिती करण्यात आली. एकतर या बेटांमधील अंतर अतिशय कमी होतं आणि दुसरी बाब म्हणजे या बेटादरम्यानचा समुद्र हा उथळ होता. ओहोटीच्या वेळी तर तो पूर्ण कोरडाच व्हायचा. अशा वेळी एका बेटावरून दुसऱ्या बेटावर लोक चालत जायचे, कारण उथळ पाण्यात नाव हाकणे देखील शक्य नव्हतं. पण तरीही हा प्रदेश दलदलीचा होता म्हणून हा प्रवास करताना खूप त्रास व्हायचा. हे बेट एकमेकांशी जोडले गेल्याने एका बेटावरील लोकांना दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी फारशी दगदग करावी लागली नाही. दुसऱ्यांदा 1772 महालक्ष्मी आणि वरळी भाग जोडण्यासाठी आणि मुंबईला सततच्या येणाऱ्या भरतीच्या पाण्यापासून आणि सतत येणाऱ्या पुरापासून वाचवण्यासाठी समुद्र हटून ही दोन ठिकाणे जोडण्यात आली. 1803 सायनपासून सालसेट हा भाग जोडण्यात आला. कुलाबा ते मुंबई या भागाला जोडणारा रस्ता 1838 पूर्ण करण्यात आला. माहीम आणि बांद्रा हे दोन भाग 1845 जोडण्यात आले. या सगळ्या प्रकल्पासाठी त्यावेळी 1,57,000 इतका खर्च आला होता. सरकारने हे काम बेकायदेशीर ठरवून नामंजूर केल्याने पहिले बॅरनेट सर जमशेदजी जिजोभोय यांच्या पत्नी लेडी अवाबाई जमशेदजी जिजोभोय यांनी ही सगळी रक्कम दान केली होती. सातही बेटे एकमेकांना जोडण्यासाठी सुमारे 150 वर्षांचा कालावधी लागला. पण त्यामुळे मुंबई हे विस्तृत व्यापारी बंदर म्हणून उदयास आलं. पोर्तुगीज लोक जेव्हा जेव्हा आले तेव्हा त्यांनी या शहराला अनेक नावांनी हाक मारली. यावेळी त्यांनी बॉम्बे हे नाव लिखित स्वरूपात घेतलं. 17व्या शतकात ब्रिटिशांनी या जागेवर ताबा मिळवल्यानंतर याला पूर्वीच्या नावाने संबोधलं गेलं, जे बॉम्बे झालं. पण मराठी लोक याला मुंबई म्हणायचे. तरी हिंदी भाषिक लोक या शहराला बॉम्बे म्हणत. मिळालेल्या माहितीनुसार मुंबादेवीवरून मुंबई असं नाव देखील पडलेलं पूर्वीपासून सांगितलं जातं. अशा प्रकारे मुंबईची सात बेटांची रंजक कहाणी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर नवराष्ट्राला सबस्क्राईब करा. नवराष्ट्र चॅनलच्या प्रत्येक नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आणि अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र.